मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यामध्ये मोठी आंदोलनं चालली आहेत. आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला. शरद पवारांनी केला. इतिहास बघा. आणि अगदी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेंचं वक्तव्य ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का? त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहे असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई की ज्यांना वारंवार ही संधी मिळाली त्यांच्या मनामध्ये असतं तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळी देता आलं असतं. त्यांच्या मनामध्ये असतं तर वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहेत कोणी विचारतही नव्हतं तेव्हा देता आलं असतं. पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं. त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे. त्यांचं राजकारण कसं आहे? लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपद येईल आणि म्हणून झुंजवत ठेवायचं. या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं. केवळ आरक्षण दिलं असं नाही तर त्याच वेळी ते आरक्षण आपण हायकोर्टामध्ये टिकवून दाखवलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं सरकार असेपर्यंत ते टिकलं. आपलं सरकार गेल्यानंतर त्याच्यावर स्थगिती आली. आणि आता हेच लोक मोठी तोंड करून सांगतात. मला तर आश्चर्य वाटतं ज्यावेळी उद्धव ठाकरे आरक्षणाच्या संदर्भात बोलतात कारण त्यांची तर भूमिका होती मंडल आयोगाला विरोध करणारे हे लोक होते. ओबीसीला आरक्षण देऊ नये म्हणून त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या विरोधात भुजबळ का बाहेर पडले त्या काळामध्ये? कारण तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला होता आणि आता तुम्ही तोडवर करून सांगताय. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपलं कमिटमेंट पक्क आहे. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात सर्व प्रकारचे प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपण करणार आहोत. पण त्याच वेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. काही झालं तरी होऊ देणार. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचं कमिटमेंट हे ओबीसी समाजाच्या सोबत आहे. काही झालं तरी ओबीसी समाजाच्या संदर्भात त्यांच्या आरक्षणावर संकट हे आम्ही येऊ देणार नाही हे आमचं कमिटमेंट आहे. आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून आपल्याही मनामध्ये ही गोष्ट स्पष्ट असली पाहिजे. आपण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत. भारतीय जनता पक्षातले जे मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील त्यांनी निश्चित मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळावं ही भावना ठेवलीच पाहिजे. ती ठेवण्यात काही गैर नाही आहे. किंवा ओबीसी समाजाचा जो आमचा कार्यकर्ता आहे आपल्या आरक्षणामध्ये कुठे गडबड तर होत नाही ना ही भावना त्याच्या मनामध्ये असणं यात गैर काही नाही आहे. पण या दोन्ही भावना असताना कार्यकर्त्यांमध्ये मात्र जातीतनं कुठेतरी भेद होतो आहे. कार्यकर्त्यांमध्ये जातीची गट तयार होत आहेत हे मात्र होऊ देऊ नका. भारतीय जनता पक्षाचा ओबीसी कार्यकर्ता आहे त्याच्याही मनामध्ये तेवढंच कमिटमेंट असलं पाहिजे की माझी पार्टी मराठा समाजाला न्याय द्यायला तयार आहे. मी माझ्या पार्टीच्या मागे उभा आहे. आणि भारतीय जनता पक्षामधला जो मराठा कार्यकर्ता आहे त्याच्याही मनामध्ये हे स्पष्ट असलं पाहिजे की या ठिकाणी माझ्या मराठा समाजाला मला न्याय द्यायचा आहे पण तो ओबीसीवर अन्याय करून मला द्यायचा नाहीये. ही भावना भारतीय जनता पक्ष म्हणून आपली असली पाहिजे. आणि म्हणून हे जे काही विभाजनाचं लोण आहे हे विभाजनाचं लोण पसरू देऊ नका. मी मागे आपल्याला सांगितलं आपल्याकरता कुठलाही समाज वोट बँक नाहीये. मराठा समाजाकडे वोट बँक म्हणून आपण पाहत नाही. ओबीसी समाजाकडे वोट बँक म्हणून आपण पाहत नाही. निवडणुकीच्या निकालांची आपण चिंता करत नाही. आणि मी तर हे माझ्या अनुभवातून सांगतो की निवडणुकीवर याचा परिणामच होत नाही. निवडणुकीचे मुद्दे वेगळे आहेत.
या मुद्द्यांवर निवडणुका नाही आहेत, हे समाजाचे प्रश्न आहेत, निवडणुकीच्या चष्म्यातनं या प्रश्नांकडे पाहूच नये या मताचा मी आहे। त्यामुळे निवडणुकीची चिंता करू नका। चिंता जर करायची असेल तर महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे कुठेतरी त्या ठिकाणी त्याला भेगा पडतायत, ते फाटतंय, अशा प्रकारची जी अवस्था आपल्याला पाहायला मिळते ती चिंताजनक आहे। कारण गाव गाड्यावर सर्व लोक एकत्रितपणे त्या ठिकाणी राहिले आहेत, आपण सगळे एकमेकांवर अवलंबून आहोत, प्रत्येक समाजाचं आपलं एक वेगळं महत्व आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ज्यावेळेस मोदीजी सांगतात की माझ्याकरता जात धर्म महत्वाचा नाही आहे, माझ्याकरता महत्वाचं संविधान आहे आणि माझ्याकरता एकच जात आहे ती म्हणजे गरिबी, सगळ्या प्रकारच्या गरिबांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम, मग आरक्षणाची भावना कशातनं निर्माण होते? गरिबीतनंच निर्माण होते। आरक्षणाची भावना कुठेतरी आम्ही मागासलेले आहोत यातनंच निर्माण होते आहे। त्यामुळे आरक्षण महत्वाचं आहे ते तर देऊच, पण त्याच्यासोबत जोपर्यंत हे मागासलेपण आपण दूर करणार नाही तोपर्यंत कितीही आरक्षण आपण दिलं तरी देखील समाजातलं ही जी भावना आहे की आम्ही मागासलेले आहोत ही भावना दूर होऊ शकणार नाही। आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये वेगवेगळ्या समाजांकरता आपण वेगवेगळे निर्णय घेतले। आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये 70,000 उद्योजक तयार करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलंय। आज या ठिकाणी महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी समाजाकरता फेलोशिप पासनं स्कॉलरशिप पासनं तर मला अतिशय आनंद वाटतो की आता आपण म्हणजे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो आपण घोषणा केली होती, मध्यंतरीच्या सरकारने आपण घोषणा केली होती की 36 हॉस्टेल आम्ही ओबीसी करता तयार करणार। 2.5 वर्ष सरकार यांचं होतं, यांनी घोषणा केली, त्यांनी 36 म्हटले होते आम्ही 72 करणार, एक हॉस्टेल सुरू केलं नाही। पण आज मला आनंद आहे की आपले मंत्री अतुल सावे यांना आपण सांगितलं, त्यांनी पाठपुरावा केला आणि 52 हॉस्टेल सुरू होत आहेत ओबीसी समाजात, 52, आणि उरलेले 20 हॉस्टेलची पण जागा आता आपण शोधतो, पण 52 हॉस्टेल हे तयार होत आहेत। आणि या व्यतिरिक्त ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळणार नाही अशा आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण योजना तयार केली आहे, त्यांना आपण कॅशमध्ये पैसे देणार आहोत, राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, पुस्तकांची व्यवस्था याकरता त्यांना त्या ठिकाणी स्वयंसारख्या योजनेच्या माध्यमातून त्यांना आपण मदत करणार आहोत। म्हणजे पहिल्यांदा अशा प्रकारे समाजाचा विचार झालाय। ओबीसी समाजातही जे दुर्बल आहेत, जे मायक्रो ओबीसी आहेत, त्यांचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांच्याकरता वेगवेगळी महामंडळं त्या ठिकाणी सुरू करून त्या समाजातल्या मुलांना आपल्याला रोजगार कसा देता येईल, स्वयंरोजगार कसा देता येईल या संदर्भातला प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की कोणी काही नरेटिव्ह तयार करू द्या, हे लोक फक्त माध्यमात दिसणार आहेत आणि माध्यमांचा असर जर झाला असता तर भारतीय जनता पार्टी कधीच निवडून आली नसती। मी असं म्हणत नाही, माध्यमांचं एक महत्वाचं रोल आहेच, पण ज्या वेळेस एखादा नरेटिव्ह हा सत्यापासून विपरीत असतो, ज्या नरेटिव्ह मध्ये केवळ राजकारण आहे, ज्याच्यात सत्य नाही आहे, अशा प्रकारचा नरेटिव्ह तुमचं भाग्य कधीच बदलू शकत नाही। हा नरेटिव्ह 4 दिवस चालतो पण 5व्या दिवशी तो मरतो। आपण बघितलं मराठा आरक्षणाच्या संदर्भात ज्या प्रकारे आपल्या पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि मग काही नेत्यांनी त्याच्याकरता वॉर रूम उघडल्या आणि क्रिएटिव्ह बनवून टाकले भाजपच्या विरुद्ध, नाही चालू शकले। कारण शेवटी त्यांच्याकडे बोट गेलं की इतके वर्ष तुमचे बापजादे होते, तुम्ही का त्या ठिकाणी आरक्षण दिलं नाही त्याचं उत्तर ते नाही देऊ शकत नाही। कारण त्यांनी निव्वळ राजकारण केलंय। आणि म्हणून आज आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाचा विश्वास हा आपल्यावर आहे।